एकदा एका शाळेतल्या प्रयोगशाळेमध्ये प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना प्रयोग करायला लावत असताना त्यांचं एका विद्यार्थ्याकडे लक्ष गेलं आणि लक्ष गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तो विद्यार्थी स्वतःच स्वतःची पाठ दाबत आहे, मागे हात घेऊन तो त्याची पाठ दाबत आहे. त्यांना वाटलं की कदाचित त्याला पाठीचा त्रास होतोय म्हणून तो त्याची पाठ अशी दाबतो आहे की काय, आणि म्हणून त्यांनी त्याला विचारल्यानंतर तो म्हटला तसं काही नाहीये, काल मला कम्युनिस्टांनी गोळी मारली, एका कम्युनिस्टाने गोळी मारली आणि त्या कम्युनिस्टाने गोळी मारल्यानंतर ती गोळी काढण्यात आली, परंतु तरी देखील आज माझी पाठ खूप दुखते. प्राध्यापक थोडे गोंधळात पडले, भुसकळ्यात पडले, त्यांच्या काही पण लक्षात आलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात नाही आलं हे त्या विद्यार्थ्याला कळल्यानंतर त्या विद्यार्थ्यानेच पुढचा प्रश्न टाकला की सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. प्राध्यापक म्हटले विचार. आणि मग तो म्हटला की तुम्हाला माहिती आहे की रानडुकरांना कसं पकडलं जातं. प्राध्यापकाला तो विनोद वाटला. तो म्हटला की याची पंचलाईन काय ते तू सांगू शकशील का. तो म्हटला नाही सर अजिबात विनोद नाहीये, मी अतिशय सिरियसली आणि सिन्सिअरली ही गोष्ट तुम्हाला सांगतोय की रानडुकरांना कसं पकडलं जातं. आणि मग तो गोष्ट सांगायला लागला की रानडुकरांना पकडण्यासाठी काय केलं जातं की सहसा एका मोकळ्या जागेमध्ये काही मक्याची कणस ठेवली जातात आणि रानडुकरं तिथे येतात आणि कणस खातात. हा जो रतीब आहे कणस खाण्याचा, कणस ठेवण्याचा, रानडुकरांचा येण्याचा आणि कणस खाण्याचा, हा रतीब काही दिवस घातल्यानंतर रानडुकरांना तिथे येऊन कणस खाण्याची सवय लागते. आणि मग कणस ठेवायची जागा बदलण्यासाठी काय केलं जातं, त्या ठिकाणी कणस ठेवली आहे आणि रानडुकरं येत आहेत तर त्या कणसांकडे येण्यासाठी रानडुकरांना जी जागा आहे त्या ठिकाणी कुंपण बांधलं जातं. कुंपण बांधून कणसांची जागा बदलली जाते. रानडुकरं मग दुसऱ्या मार्गाने जातात आणि ती कणस फस्त करतात. पुन्हा काही दिवस होतात आणि तो दुसरा मार्ग देखील कुंपणाच्या माध्यमातून बंद केला जातो. रानडुकरं तिसऱ्या मार्गाने येतात आणि ती कणस खातात. तो तिसरा मार्गही काही दिवसांनी बंद केला जातो आणि मग रानडुकरं चौथ्या मार्गाने येतात आणि कणस खाऊ लागतात आणि मग चौथा मार्ग देखील बंद केला जातो. कणस टाकली जातात परंतु रानडुकरं आता त्या एका विशिष्ट कुंपणाभोवती अडकतात आणि ते त्यांचं पारतंत्र मान्य करून घेतात. त्यांचं स्वातंत्र्य आता गेलंय, त्यांना आता इथून बाहेर जाता येणार नाही हे मान्य करून घेतात. आणि हे मान्य करून घेतल्यानंतर फक्त कंस मिळतील या आशेपायी ते तिथे थांबतात. परंतु काहीच दिवसांमध्ये त्या सर्व रानडुकरांना खाटिकाकडे जाऊन विकून टाकण्यात येतं. आता या गोष्टीतून आपल्याला काय अर्थबोध होतो ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. मार्क्स एकदा असं म्हणाला होता की तुम्ही पिढी दर पिढी जर एक एक स्वातंत्र्य काढून घेतलं, प्रत्येक पिढीचं एक एक स्वातंत्र्य हळूहळू काढून घेतलं की एक अशी वेळ येते की संपूर्ण स्वातंत्र्य ती पिढी हरवून बसते आणि हरवून बसलेली पिढी, स्वातंत्र्य हरवून बसलेली पिढी, ते स्वातंत्र्य गेलं आहे तरी देखील त्यांना काहीही वाटेनासं वाटत. हाच प्रकार आज आपल्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये विविध प्रकारच्या फुकटच्या योजना राबवून सत्ताधारी आणू पाहत आहेत आणि एक दिवस या भारतीय नागरिकांचं संपूर्ण स्वातंत्र्य सत्ताधारी वर्ग आपल्या काबूमध्ये करून घेणार आहेत आणि त्यांना पूर्णपणे मानसिकरित्या, आर्थिकरित्या, सामाजिकरित्या गुलाम बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये टाकले गेलेलं आहे. मला एक सांगा, एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, ह्या जगात काही पण फुकट भेटू शकतं का? याचं उत्तर तुम्ही देखील द्याल की नाही, काही पण फुकट भेटू शकत नाही. मग आपल्याला टॅब फुकट का दिला जातोय, आपल्याला साड्या फुकट दिल्या का दिल्या जात आहेत, आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी फुकट का दिल्या जात आहेत. आणि आता महाराष्ट्रात तर एक सुंदरशी अतिशय महान अशी योजना चाललेली आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि आपण सर्वत्र बघत आहोत की तुमच्या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तुमच्या माझ्या घरातल्या ज्या स्त्री आहेत, त्या ते 1500 रुपये मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स भरून घेत आहेत, रांगेत उभे राहत आहेत आणि 1500 रुपयाच्या आशेत ते जगत आहेत. त्यावरती बऱ्याचसा वितंडवाद वेगवेगळ्या पार्टीचे म्हणजे विरोधी पक्ष करत आहेत. परंतु विरोधी पक्षाने देखील अंतर्मनाला एकदा हा प्रश्न विचारावा की ज्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये ते देखील हाच रतीब घालत आहेत आणि घालू पाहत आहेत. ह्या राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही म्हणून फक्त ते म्हणतायत की अशा प्रकारच्या योजना राबवायला नको किंवा या योजनांमध्ये लूपहोल्स आहेत.
किंवा आता लाडक्या बहिणीला दिलं मग दाजींच काय? तर हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. लाडक्या बहिणीला फुकट मध्ये कुठलंही काम न करता 1500 रुपये देणं पण चुकीचं आहे. आणि उद्या चालून त्याच बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे नो दाजीला म्हणजे आपण ज्यांना पंत म्हणतो त्या पंताला देखील अशा प्रकारे फुकटचं काही पण देणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. रॉबिन हुड पॉलिसी असं म्हणतात त्याला. रॉबिन हुड पॉलिसी ही कुठल्याही देशाचा सत्यानाश करण्यासाठी पुरेशी असते. पूर्वी एक रॉबिन हुड नावाचा माणूस असायचा, तो घोड्यावरती यायचा, त्याच्या हातामध्ये विविध प्रकारची शस्त्र असायची, तो श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांना तो काही गोष्टी नेऊन द्यायचा. म्हणजे श्रीमंतांकडून लुटलेल्या गोष्टी गरिबांपर्यंत पोहोचवायचं काम तो करायचा आणि तो मग त्यांच्यासाठी एक महान हिरो ठरला. आणि त्यामुळे ती सगळी माणसं रोज रात्री रॉबिन हुड रोज सकाळी ऍक्च्युअली रोज सकाळी रॉबिन हुड रात्री काही लुटून आणतो का आणि आपल्याला देतो का याची वाट पाहत बसत असायचे. अशा प्रकारे एक निष्क्रिय समाज रॉबिन हुडच्या काळामध्ये देखील झाला. आणि म्हणून ही रॉबिन हुड पॉलिसी अजिबात कुठल्याही कामाची नसते. या प्रकाराने माझा दुसरा प्रश्न आहे, झोपड्या लुटून जे राज्य करते आपली श्रीमंती दिवसेंदिवस वाढवत आहेत, क्षणोक्षण वाढवत आहेत, ते लोक आपल्याला काही फुकट देतील असं तुम्हाला वाटतं का? तर हे लोक एक मोठं पाप करतायत आणि ते पाप म्हणजे या संपूर्ण भारतीय नागरिकांचं रूपांतर ते त्यांच्या पक्षाच्या वोट बँक मध्ये करण्याचं मोठं पाप. ही सर्व राजकारणी मंडळी अशा प्रकारची लालूच दाखवून अशा प्रकारच्या वाईट सवय लावून भारतीय नागरिकांना अपंग करण्याचं निष्क्रिय करण्याचं काम करीत आहेत. तरी देखील आपण या सर्व प्रकारच्या चकटफू योजनांवरती विशेष करून विचार केला पाहिजे आणि आपण काही गोष्टी फुकट मध्ये घ्यायच्यात का? किंवा मग ह्या फुकट मध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तूंच्या रूपाने आपलं स्वातंत्र्य तर हिरावून घेतलं जात नाहीये, आपली विचार करण्याची शक्ती तर हिरावून घेतली जात नाहीये, आपलं बंड करण्याचा आवाज तर दाबला जात नाहीये, आपले प्रश्न विचारण्याची जी उर्मी आहे ती तर मारून टाकली जात नाहीये. या संदर्भात प्रत्येकाने विचार करणं आज